सामाजिक बांधिलकी जोपासण्यासाठी माननीय प्राध्यापक अविनाश भवर सर यांनी द्वारका प्रतिष्ठान संस्थेची स्थापना केली. संस्थेने आतापर्यंत वैद्यकीय, आध्यात्मिक, ग्रामविकास, शिक्षण व कृषी क्षेत्रात आष्टी तालुक्यामध्ये मोलाचे काम केले आहे. तसेच 2012 सालापासून संस्थेने शाळा सुरू करून आष्टी तालुक्यात ग्रामीण भागात एक आदर्श ज्ञान मंदिर उभे केले आहे. बलशाली भारत होवो, विश्वात शोभुनी राहो, हे आमच्या समोरचं ध्येय आहे. आमची द्वारका प्रतिष्ठानची ही जी शाळा आहे, मराठी माध्यमाची, इंग्रजी माध्यमाची, ही शाळा नसून हे समाजातील एक ज्ञान मंदिर आहे. महापुरुषांच्या विचारातून, कार्यातून आणि प्रेरणेतून या संस्थेमध्ये ज्ञानदानाचं काम चालतं. श्री श्री रविशंकरजी, सरस्री विवेकानंद यांच्या विचारातून आणि आदर्शातून एक बलिष्ठ, निकोप आणि तेजस्वी पिढी घडवण्याचा प्रयत्न आम्ही सर्व या ज्ञानमंदिराच्या मार्फत करत आहोत. हे ज्ञानमंदिर हे समाजामधलं एक आदर्श स्थान असावं. आपण ज्यावेळेस पाहतो की एखाद्या कारखान्यामध्ये एखादी निर्जीव वस्तू तयार करत असतानाही तिथे किती सोयीसुविधा असतात, किती एकदम गुणवत्तापूर्ण वातावरण असतं, क्वालिटी कंट्रोल नावाचा विभाग असतो. ज्ञानमंदिरामध्ये तर सजीव गोळ्याला एक आकार प्राप्त करून दिला जातो आणि तो आकार दैवी असावा आणि अगदी मुळातून प्रत्येक बालकाचं, प्रत्येक युवकाचं व्यक्तिमत्व सर्वांग परिपूर्ण बहरावं या दृष्टीनं गुरुकुल शिक्षण पद्धतीमार्फत, पंचकोश विकास प्रणालीमार्फत द्वारका प्रतिष्ठान ही संस्था ज्ञानदानाचं काम करत आहे. हे ज्ञानदानाचं काम करत असताना जसं विद्यार्थी घडला पाहिजे, विद्यार्थी तेजस्वी झाला पाहिजे, तसं शिक्षकही तेजस्वी झाला पाहिजे, शिक्षकही घडला पाहिजे, ही आमच्या सर्वांची भूमिका आहे. म्हणून हॅपी थॉटच्या विचारावर आधारित, श्री श्री रविशंकरजींच्या विचारावर आधारित, विवेकानंदांच्या विचारावर आधारित विविध प्रशिक्षण शिक्षकांसाठी संस्था घेत असते. शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद त्याला मिळतो. प्राचीन काळी गुरुला समाजामध्ये एक महत्त्वाचं स्थान होतं. ते स्थान परत एकदा या समाजामध्ये निर्माण व्हावं आणि उच्च विकसित पिढी ज्ञानमंदिरामधून घडावी आणि भारतामध्ये एक निकोप, सुदृढ, परोपकारी आणि आध्यात्मिक पिढी निर्माण व्हावी हे या आमच्या ज्ञानदानाच्या पाठीमागचे मूळ उद्देश आहे, मूळ भूमिका आहे. या द्वारका प्रतिष्ठान गुरुकुलाची ही नियोजित जागा आहे. संस्थेनेही खरेदी केलेली आहे आणि इथं द्वारका प्रतिष्ठानचं आंतरराष्ट्रीय गुरुकुल महापुरुषांच्या विचारातून आणि त्यांच्या मार्गदर्शनातून या भूमीमध्ये घडणार आहे. आता साधारणतः दोन्ही माध्यमाची पहिली ते बारावी इथे बिल्डिंग असेल, इंग्रजी माध्यमाची आणि मराठी माध्यमाची. त्याचबरोबर पलीकडच्या बाजूला तेथे पूर्व प्राथमिक विभाग असेल दोन्ही माध्यमाचा आणि या बाजूला मुलांचं वसतिगृह असेल. वसतिगृहाच्या शेजारी मुलांचा भोजन हॉल असेल आणि भोजन हॉलच्या पलीकडच्या बाजूला गोशाळा असेल. गोशाळा याकरता की गाईचं रक्षण करणं, संवर्धन करणं आणि तिचा आशीर्वाद घेणं हे आपल्या संस्कृतीमधलं एक महत्त्वाचं काम आहे. आणि गाईचं, देशी आपल्या गीर गाईचं दूध आणि तूप आपल्या वसतिगृहामधील मुलांनाही मिळेल की जी प्राचीन काळी गुरुकुलामध्ये मिळत होतं. आणि आहार बी सात्विक असावा, सकस असावा, त्याचबरोबर वेगवेगळ्या साधना पद्धतीतून, संस्कार पद्धतीतून सात्विकता अंगी बाणावी आणि एक तेजस्वी युवक घडावा यासाठी हे गुरुकुल आपण निर्माण करत आहोत. आणि सकाळी 5 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 वाजेपर्यंत झोपेपर्यंत जर मुलगा या गुरुकुलामध्ये राहिला तर सकाळच्या प्रात प्रार्थनेपासनं, त्याच्या साधनेपासनं तर ते संध्याकाळी झोपायच्या प्रार्थनेपर्यंत त्याच्यावरती सर्वांगीण परिपूर्ण विकास संस्कार या गुरुकुलाला करून घेता येतील. आणि एक परिपूर्ण विवेकानंदांना अभिप्रेत असणारा, सरस्रींना अभिप्रेत असणारा, गुरुजींना अभिप्रेत असणारा एक तेजस्वी युवक आणि उच्च विकसित समाज येथून घडावा यासाठी ही सगळी योजना केलेली आहे. त्याचबरोबर या
वसतिगृहाला जोडून इथे या जलतरण तलावाच्या पुढच्या बाजूला आचार्य कुलम असेल, मग तिथे शिक्षक सुद्धा निवासी राहते. प्राचीन गुरुकुल पद्धती जी होती ती गुरुकुल पद्धती ही शिक्षकाच्या सानिध्यामध्ये त्याच्या प्रेमाच्या उभेमध्ये आणि त्याच्या संस्काराच्या व्यक्तिमत्वामध्ये पिढी घडत होते. तोच प्रयोग या भूमीवरती आपण करत आहोत आणि आचार्य कुलम असेल, त्याचबरोबर त्या पलीकडच्या बाजूला आंतरराष्ट्रीय दर्जाचा जलतरण तलाव होत आहे. आता त्याचं RCC बांधकाम पूर्ण झाले, उर्वरित बांधकाम 2 महिन्यामध्ये पूर्ण होईल. हा जो पूर्ण परिसर आहे हा पूर्ण परिसर म्हणजे एक ज्ञानमंदिर असेल, समाजाला सुद्धा एक योग्य दिशा देण्याचं काम आणि पुढच्या पिढीला एक तेजस्वी पिढी बलिष्ठ पिढी घडवण्याचं काम या भूमीतून होईल.